राम 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 जय हनुमान जय हनुमान सागर जय श्री लोक। कोणे मीचे का मुना सकुत्र मागे लागले आणि पळत आले उघडा मीचे कर सांग कोणे तू माझ्या बायकोचं रूप घेऊन आला रे भूता भूता आओ मीचे तुमची बायको दार उघडा बर बायको आहे मग एकदम मोठ्याने राम मन राम बर राम झालं का आता तरी समाधान या बर बाहेर भूत भूत नाही हाडळे म्हणजे मी हाडळ अरे यार बायको तू पूर्ण कधी ऐकूनच घेत नाही राव हाडळ नाही भूत नाही तू माझी बायको आहे असं मला म्हणायचं होतं पण एकदा माझ्या समाधानासाठी तो कोणी आहे का बघ बरं आजूबाजूला 100% कोणी नाही इथं फक्त तुम्ही आणि मी दोघच आहे बरं आता तरी सांगा काय झालंय काय झालंय वर मुस्काळ घेऊन मलाच विचारते काय झालंय तू आणि तुझ्या मायरचे या कंडिशी मा जीव घेतान तवाच तुमचा आत्मा थंडगार होईल थंडगार हो आता पण माझं ठीक होत माझ्या मायरच्यांनी काय केलं तुमचं काय केलं काय काय केलं त्यांना कशाला मध्ये घेताय मागच्या आठवड्यात मी नको नको म्हणत होतो तरी बी तो बळसतोय त्या लांबच्या मावशीच्या नवऱ्याच्या मैतील नेलं मला अगं लग्नात एकदाच त्या चेहरा पाहिला होता त्यानंतर डायरेक्ट अंतदर्शनच काय भयानक तोंड दिसत होतं त्याचं आणि तिथं मी त्या अमरधामात मी नको नको म्हणत होतो तर मी मला त्याची त्याचे लाकडं रचायला लावले हां तिथं खोबरं ठेवायला लावलं त्यालाची धार धारायला लावली वरून अशी अहो मग त्याला काय झालं माणुसकीच्या नात्याने करावं लागतं तेवढं माणुसकीच्या नात्याने आज त्यांनी केलं तर उद्या उद्या मला पेटून देतेन ते वा 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 शाबास काय स्वप्न पाहती वा वा अहो असं भरलं घरात काय वंगासारखं बोलताय हो तुम्ही अहो आता गेलेत ते बिचारे गेलेत ते बिचारे आलेत ते बिचारे असं म्हण आता बाबू आलेत ते बिचारे म्हणजे म्हणजे काय म्हणजे तो काका आला तो लांबचा मेलेला असं काय बोलता हो तुम्ही अग खरंच सांगतोय मी तुला मी खोटं बोलत नाही तुला सांगतो मी गावातून आपल्या वस्ती येत होतो ना ते पाटलाच्या वाड्याला असं येडा देऊन आलो आणि त्या पांडव्याच्या उसातून बाहेर पडलो तर पुढं येऊ बाबा डायरेक्ट उभा बाया पुढं हा बाबा म्हणजे कोण कोण काय कोण तो त्यो मेलेला लांबचा त्यो काका हे उगा काही फेकू नका अगं फेकायला मी काय तुला ते बरं जाऊ दे राजकारण हा आपला विषय नाही आहे अगं मी असं चाललो होतो त्या पांडवाच्या उसातून बाहेर आला जसं काही माई वाटच पाहत होता आणि वरून मला म्हणतो कसा मैत्री टायमाला जास्त बोलता नाही आलं बरं का आपल्याला पण आता हो काय सांगताय आणि आणखी काय म्हटले काका तू काय डोक्यावर पडलेली का ग बायको तो काय कथा सांगत होता का सगळं ऐकायला मी ऐकत असतो काय तुला सांगतो असा गोटा उचलला गुळगुळीत गोटा आणि जी त्याच टाळकं आणलंय ना आणि चिंगाट बोंब ठोकली थेट घरी अहो पण तुम्ही त्यांना गोटा नव्हता आणायला पाहिजे का बरं अहो ते डूक धरतील ना तुमच्यावर तो तो लांबचा काका हे का लांबलचक नागोबाई डूक धरायला अरे माया भर पुंग्या टाईट केल्या ना त्यांनी पुंग्या टाईट केल्या म्हणजे आणि ते कसं टाईट होतात पुंग्या टाईट म्हणजे आता ते जाऊ दे सांगता येत नाही सह नाही होत नाही पण काही झालं तरी तुम्ही त्यांना गोटा नव्हता हाणायला पाहिजे बंदूक पाहिजे होती बंदूक गोळीच घातली असती तुया त्या काकाला पण मेलेल्या माणसाला काय मारायचं ना अजून आणि मेलेल्या माणसाला मक्कर जास्त मारणं ही आमची खानदानाची परंपरा नाही बरं का हो पाहिली बरं का तुमची खानदानाची परंपरा गोटे हाणायची हे बघा लहानपणी आम्ही गोटे वापरायचो म्हणजे ते आता कारण काही वेगळे होते त्याचे गोटे वापरण्याचे आणि आता बी अडीनडीला नाईलाजाने वापरावं लागत येत गोटे म्हणजे आज त्या गोट्यांनी माझ्या या धोंड्याचा जीव वाचवला म्हणायचं हो की नाही तर काय अगं बरं झालं ऐन टाईमाला तो गोटा हाताला लागला आणि तिने तुला काकाचं टाळकं आणलं नाही तर त्याच गोट्या माझ्या कपाळ म्हणजे त्याच गोट्यांनी माझा कपाळ मोक्ष झाला असता आणि ते बी कारण नसताना अहो पण काय पण म्हणा मला अजून पण असं वाटतंय ना की तुम्हाला भासच झाला असल भास शाबास आणि आता बास खरं सांग का बायको तुला मी लईच लईच म्हणजे मोकार लई घाबरलो होतो तो या संग बोलून जरा मला आता धीर आलाय
पण तुला खरं सांगतो, त्या मैतीत पाहिलं तू आहे त्या काकाचा भयानक चेहरा, मरुस तरी सरणार नाही भूमी. नाही नाही हो असं म्हणताय, माझं तर ना आता डोकंच चालं ना झालंय. मी तर हँगच झालोय भो, चार्जिंग करावं लागणार आता. आत्ता आला का परत तुमचं दारू डोसण्यावर? तुम्हाला दारू डोसल्याशिवाय काही चैन नाही पडत का? ये पाय बायको, प्याल्याशिवाय आपलं टाळकं हालत नाही, आणि एकदा का चार्जिंग केली ना सगळे कामं कसे सुरळीत पार पडतात. आपण काय बी म्हण बरं का, तो नक्कीच भास नव्हता, कारण मी त्या भूताला जेव्हा गोटा आणला ना जीव खाऊन माझ्यावर धावून आलं होतं. चिंगाट घर गाठले तेव्हा वाचलोय मी, कळलं का? अहो पण मी तर असं ऐकलं होतं की ना, ज्याची एखाद्याची इच्छा अपुरी असेल ना तर त्याचा आत्म्याला अशी शांती मिळत नाही, मग त्याचा आत्मा असा भटकत असतो. तर त्या लांबच्या काकाची अशी कोणती इच्छा अपुरी राहिली की तो माझ्यासारख्या गरीब माणसाच्या मागं लागलाय? हा या पॉईंटचा तर मी विचारच नाही केला. मी काय म्हणते, मी एकदा आईला किंवा मावशीला फोन करून विचारून पाहू का? हे पाय बायको, ज्या अर्थी तो हा काका माझ्या मागं लागलाय ना, म्हणजे त्याची दारू प्यायची आणि मटन खायची इच्छा असणार आहे. मला तयारी लागावं लागेल आता. हा असं ना, काय काय तयारी करायची सांग तरी मला. हे बघ, तो त्यो लांबचा काका जरी असला तरी आता त्यो मला जवळचा वाटायला लागलाय, आणि कदाचित मी बी त्याला जवळचा वाटत असन त्याशिवाय का तो माझ्या मागं लागलाय? तो या माहेरचे भांगरच्याप लोक सोडून माझ्याच मागं का लागला? तो दिलदार माणूस आहे ना मी त्याच्यामुळं. आता बघ, तू एक काम कर, आपल्याला काकाची अपुरी इच्छा पूर्ण करावी लागणार आहे, एक 2000 कडक नोट दे, एक गावरानास तुर्रेबाज कोंबडा आणतो, आणि नाही म्हणलं तरी एक फुल अख्खा खांबा लागणच ना, आणि मग शेंगदाणे मुगडाळ फुटाणे चकना ही दिल्यावर बघू खुश होत आहे का काकाचं भूत. गब्बासा, तरी पण मला असं वाटतंय ना, मी एकदा आईला किंवा मावशीला फोन करून विचारूनच पाहू की त्या काकाची अशी कोणती इच्छा अपुरी राहिली, तो तुमच्याच कामून मागं लागला. आता हे भूताचं झेंगा टाळण्यासाठी ना मला फोन करून विचारावंच लागल, तसे माझ्या जीवाला काही चैन नाही पडायचं. असं म्हणतीस? लाव मग फोन तुझ्या आईला, म्हणजे मातोश्रींना फोन लाव आणि स्पीकर फोनवर टाक, बघूय आमच्या परमपूज्य सासूबाईंच्या मुखातून अमृतवाणी कशी बाहेर येते ऐकायची मला. लाव फोन. हॅलो आई, मी तायडी बोलून राहिले. झालं का तुझ्या बागाईदार नवऱ्याचं समाधान? नाही म्हणावं अजून काही इज्जत घालवायची बाकी असेल ना ती पण घालून टाक, आणि हो म्हणावं बाबा एकदाचा मोकळा. वात आणलाय ग बाई तायडी तुझ्या नवऱ्यानं. साऱ्या दुनियेला चांगली जावे भेटतात, पण आमच्याच टायमाला देव कुठं सुट्टी टाकून गेला होता काय माहिती. अगं असं कामून बोलू राहिली तू, काय केलंय त्यांनी? काय केलंय? अजून काय करायचं ठेवलंय ग त्यानं? असं कुठं वागणं असतं का ग बाई? काय डोक्यावर परिणाम झालाय का पिसाळा कुत्रं चावलंय तुझ्या नवऱ्याला? अगं असं कामून बोलू राहिली ग तू त्यांना? मला तर काही कळ नाही झालंय बाई, इकडं ते तुझ्या माझ्या नावाने बोंबळू राहिले आणि तिकडं तू त्यांच्या नावाने कोकलू राहिली. आता तुझ्या नवऱ्याला काय झालं आमच्या नावाने बॉम्बा मारायला? ओ सासूबाई, ना माझ्या डोक्यावर परिणाम झालाय ना मला पिसाळं कुत्रं चावलंय. मला आहे ना भूतानी पछाडलंय भूतानी, आणि ते बी भूत कोणाचं आहे माहिती का? तुमच्या त्या दाजीचं, म्हणजे हिच्या लांबच्या काकाचं. अहो ऊसातून बाहेर आला आणि मला म्हणतो कसा, मैतीला नाही जास्त बोलता आलं, पण तुम्हाला सांगतो मग पुढं आहे ना. गोटा उचलून टाळक्यात आणलाय श्यामरावांच्या, होय का नाही? हा गोटा हाणला, पण तुम्हाला कसं कळलं? आणि हो श्यामराव कोण आहे, त्याला कसं काय लागलं? असं झालं वय समद. हा आत्ता माझ्या ध्यानात आलं, गैरसमज झाला तुमचा गैरसमज. त्याच्याकरता ना जरा घराबाहेर पडत जावा, चार नातेवाईकात मिसळत जावा, ओळखी पाळी ती वत्यात, होय की नाही जावई? ते भूतभीत काही नव्हतं, ते श्यामराव होते श्यामराव, आमच्या दाजींचं म्हणजे तायडीच्या काकांचं जुळभाऊ होतं जुळभाऊ. जुळा जुळा? अरे दबी पार लोळा पडलोय ना लोळा, बीपी वाढीला मला त्या जुळ्यानी, हा अटॅक आला असता मला. काय हे आमचे दाजी रामराव आणि श्यामराव जुळे भाऊ, नावाला भाऊ पण पक्के दावेदार. गेले 40 झाले एकमेकाची तोंडे बघितली नव्हती. दोघांनी गाव कायमचं सोडलं, दाजीने इकडं पुण्याजवळ डोंगरात फार्म हाऊस बांधलं आणि श्यामराव थेट जालन्याला गेले. कोण काय करतंय कुठं राहतंय कोणाला काय बी नाही माहीत. त्याला काय कुठून तरी कळलं दाजी गेलेत, 2 दावा आहे, तेव्हा त्यांनी कसा बसा कुठून तरी आमचा नंबर मिळवला, पत्त्याची चौकशी केली,
तवा मलाच काय दुर्बुद्धी सुचली आणि मीच त्यांना म्हणलं की तुम्हाला या वयात नाही सुधरायचं, आता अशा अडवळणी गावात फार्म हाऊसवर यायला, तुम्ही नगरला उतरा, तायडीकडं जा आणि आमच्या जावाई संग या दाव्याला, तुमचं नाव पत्ता फोन आणि चांगला फोटो बी दिला मी त्यांना वळखायला। मग फोन करायचा ना? मस्त 50 वेळा ट्राय केला पण तुम्ही नाही उचलला। अरे हा, 2-3 दिवस झाले मी मग कार्ड चेंज केले, त्याच्यामुळे नंबर बंद होता लागला नसेल। मग शामराव पत्ता विचारित आले होते, फोटोत पाहून त्यांनी ओळखले बी तुम्हाला, आणि ते तुम्हाला सांगतच होते की मऊतीच्या टायमाला नाही जमलं बरं का, पण आता दाव्याला मात्र तुमच्याबरोबर यायचं आहे म्हणून, तर तुम्ही त्यांचं टाळकंच आणलं। त्यांनी आम्हाला फोन लावला आणि मोक्कर शिव्या घातल्या, तुम्हीच करा म्हणे ते दावा आणि फिवा। काय बाई, वेळ काय, प्रसंग काय, हे बघा खुशाल हसतेत, लाजा सोडल्यात ना काय? बघा तरी मी म्हणत होते ना ह्याच भूतभीत काही नसेल म्हणून। अरे बायको, आता मला तरी काय माहिती, ते डबल रोल मा असं डबल गेम करीन म्हणून। बरं बायको, मी काय आणतो त्या 2000 काय करायचं आता? म्हणजे बघा तू मेलेल्या माणसाला म्हणजे त्या भूताला 2000 रुपये द्यायला तयार झाली ना, इथं जिवंत आणि दिलदार नवऱ्याला 200 रुपये द्या फक्त, त्वरा करा आणि जागेवर 90% भरघोस डिस्काउंटचा लाभ घ्या, ऑफर वाईन शॉप मध्ये स्टॉक उपलब्ध असेपर्यंतच। दांडक कुठे माझा? दांडक कशाला? अरे काय करती? 10% जागेवर 90% भरघोस डिस्काउंट घेते ना मी। असं नको करू ग, चांगला नवरा आहे मी तुझा। नमस्कार मंडळी, कसा वाटला आजचा आमचा एपिसोड? मंडळी या एपिसोडमधनं आम्हाला एकच सांगायचं होतं की अंधश्रद्धा याला तुम्ही कधीच बळी पडू नका, भूत वगैरे असं काही नसतं, ती आपल्या मनातील भीती असते आणि भीती आपल्या जोपर्यंत मनात आहे तेच भीतीचं भूत आपल्या मानगुटीवर बसून राहतं, त्यामुळे या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे बुवाबाजीच्या नादी लागू नका, हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं। आणि आमचा हा आजचा एपिसोड आवडला असेल तर स्टार मराठी मीडिया या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचा हा धमाल व्हिडिओ खूप 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 शेअर करा आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।